हमास आणि इस्रायल यांच्यातल्या संघर्षात अवघ्या 3 दिवसात जवळपास 1500 लोकांचा बळी गेलाय. इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यातलं युद्ध अधिक पेटताना दिसतंय. त्यात इस्रायलनं हमास विरोधात सुरू असलेल्या लढ्यात आक्रमक पवित्रा घेतलाय. इस्रायलनं गाझापट्टीला वेढा घातल्यानं तिसऱ्या दिवशीही वीज, इंधन आणि खाद्यपदार्थांचा पुरवठा बंद आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेविरुद्धच्या निर्णायक युद्धात इस्रायलनं 3 लाख राखीव सैनिक उतरवलंय. दबाव वाढल्यानं अवघ्या 72 तासात हमासनं गुडघे टेकलेत. हमासनं इस्रायल समोर युद्धबंदीचा प्रस्ताव ठेवलाय. संभाव्य युद्धविरामावर इस्रायलशी चर्चा करायला तयार आहोत असं हमासचे नेते मुसा अबू मारझुक यांनी म्हटलंय. पॅलेस्टाईन प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी संयुक्त राष्ट्र प्रमुखांशी चर्चा केली. इस्रायलचे हल्ले थांबवावेत अशी विनंती त्यांनी संयुक्त राष्ट्र प्रमुखांना केली. युद्धबंदीचा प्रस्ताव ठेवला असला तरी आता माघार नाही अशा भूमिकेत इस्रायल दिसतंय. हमासला मदत करण्याकरता हिजबुल्ला नावाचा जो ग्रुप आहे जो लेबेनॉन मध्ये स्थित आहे, ज्याला इराणची मदत आहे, त्यांनी पण लढाई आता सुरू केलेली आहे. गाझापट्टीला लागून असलेल्या दक्षिण इस्रायल मधील गावं, शहरं आणि वस्त्यांमध्ये हमासच्या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंनी 1587 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. त्यामुळे इस्रायल हमास युद्ध आता पुढे कोणतं वळण घेणार येणाऱ्या काळात समोर येईल. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये फोनवरून चर्चा झाली. बिकट परिस्थितीत भारतीय लोक इस्रायलच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत असं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलंय. दहशतवादी कृत्यांचा भारत निषेध करतो असंही मोदी म्हणाले. पॅलेस्टाईनमधील कट्टरतावादी संघटना हमासनं 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ला चढवला होता. या हल्ल्याला इस्रायलनेही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. इस्रायल आणि हमासमध्ये सध्या जोरदार घमासान सुरू आहे. यातच जगातील अनेक देशांनी इस्रायलला पाठिंबा दिलाय. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी पंतप्रधान मोदींना फोन करत इथल्या परिस्थितीची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी मला फोन करून तिथल्या परिस्थितीची माहिती दिली. याबाबत मी त्यांचे आभार मानतो. या बिकट परिस्थितीत आम्ही भारतीय लोक इस्रायलच्या बाजूने खंबीरपणे उभे आहोत. भारत अशा दहशतवादी कृत्यांचा तीव्र आणि निसंदिग्धपणे निषेध करतो असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. पुण्यातील ससून रुग्णालयातून ड्रग तस्करी प्रकरणातील आरोपी ललित पाटील पळून गेल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर पुणे पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. या दरम्यान कसबा मतदारसंघातील आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससून रुग्णालय प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससूनचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांची भेट घेऊन ललित पाटील याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची माहिती मागितली. मात्र डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांनी ही माहिती द्यायला नकार दिला. त्यामुळे आमदार रवींद्र धंगेकर यांनी डीनच्या केबिनमध्ये ठिय्या मांडला. ललित पाटील पळून जाण्यात शिंदे गटातील एका मंत्र्याचा हात असल्याचा गंभीर आरोप धंगेकरांनी केलाय. ललित पाटीलच्या माग शिंदे गटातील एक मंत्री बी अशी चर्चा पुणे शहरामध्ये आहे. ललित पाटील यांना ससूनला दाखल करण्यासाठी कोणत्या आमदाराने फोन केले होते? ते फोन कॉल दादा भुसेंचे होते का? दादा भुसेंचं कॉल रेकॉर्ड का चेक केलं जात नाहीये? त्यांना सरकारवर विश्वास नसेल तर त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करावी. त्यांच्याकडे जी माहिती उपलब्ध असेल, पुरावे असेल, ते त्यांनी तिकडे सादर करावे. मात्र ललित पाटील फरार होऊन 9 दिवस झाल्यानंतर सुद्धा त्याच्यावर कुठल्या आजारासाठी उपचार सुरू होते आणि त्याच्यावर कोण डॉक्टर उपचार करत होते हे ससूनकडून जाहीर करण्यात आले नाहीये. त्यामुळे ससून प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात सापडलंय. ड्रग्ज माफिया ललित पाटील फरार प्रकरणात पुणे पोलिसांना मोठं यश मिळालंय. ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि त्याच्या सहकाऱ्याला गुन्हे शाखेनं नेपाळ बॉर्डरवरून अटक केली आहे. तर ललित पाटीलचा पुणे पोलीस कसून शोध घेत आहेत. पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधून फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या साम्राज्याचा प्रमुख आधार असलेला भाऊ भूषण पाटील याला गुन्हे शाखेनं नेपाळ सीमेजवळ अटक केली आहे. त्याच्यासोबत असलेला तिसरा आरोपी अभिषेक बलकवडे यालाही ताब्यात घेण्यात आलंय. भूषण पाटील हा ललित पाटीलच्या साम्राज्याचा मुख्य आधार आहे. नाशिक महाड रांजणगावमध्ये यापूर्वी मेफोड ड्रेन तयार करण्याचे कारखाने उभारले होते. या कारखान्यांवर धाडी पडल्यानंतर भूषण पाटील यानं नाशिकमध्ये कारखाने उभे केले. ललित पाटील हा बनवलेलं ड्रग्ज विकण्याचं काम करत होता तर भूषण पाटील ड्रग्जचं फॉर्म्युलेशन करण्यात एक्सपर्ट होता. क्राईम ब्रँच पुणे सिटी त्याचबरोबर स्पेशल टास्क फोर्स STF उत्तर प्रदेश यांच्या संयुक्त कारवाईने आपण नेपाळ बॉर्डर बाराबंकी गोरखपूर रोड या ठिकाणावर आपण त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या नाशिकमधल्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. पेनड्राईव्ह आणि मोबाईल जप्त केले. पाटील याला पळून जायला मदत करणारा त्याचा मोटार चालक दत्ता डोके याला अटक करण्यात आली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा प्रत्येक शिवसैनिकासाठी अतिशय महत्वाचा आणि नवचैतन्य जागवणारा असतो.
मात्र शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीनंतर इतर अनेक मुद्द्यांप्रमाणे दसरा मेळाव्यावरून सुद्धा वादावादी झाली. हा वाद अगदी हायकोर्टापर्यंत गेला. यंदाही दोन्ही गटांनी शिवाजी पार्कसाठी अर्ज केला होता. ठाकरे गट आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून आपला दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होईल असा दावा करण्यात येत होता. मात्र आता शिंदेंच्या शिवसेनेनं एक पाऊल मागे घेतलंय. शिवाजी पार्कसाठी पालिकेला दिलेला अर्ज शिंदेंच्या शिवसेनेकडून मागे घेण्यात आलाय. शिवाजी पार्क ऐवजी इतर मैदानांच्या पर्यायाचा विचार करण्याचा निर्णय शिंदेंच्या शिवसेनेनं घेतलाय. शिंदेंच्या शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दक्षिण मुंबईतल्या क्रॉस मैदान किंवा ओव्हल ग्राउंडवर घेण्यात येणार असल्याची माहिती मिळते. दसरा मेळावा आझाद मैदान आणि क्रॉस मैदान आरक्षित केलेला आहे. दसरा मेळावा विजयादशमीचा मेळावा हा वाजत गाजत उत्साहाने शिवाजी पार्क म्हणजे शिवतीर्थावरच होणार आहे. शिंदेच्या शिवसेनेनं दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचा आग्रह सोडल्यानं ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे. मात्र शिंदेच्या शिवसेनेनं घेतलेली नमती भूमिका ठाकरेंना अडचणीत आणण्याची नवी खेळी तर नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवतीर्थावर यंदा ठाकरेंचा आवाज घुमणार हे स्पष्ट झालं. मात्र असं असलं तरी दसरा मेळाव्यावरून शिंदेची शिवसेना आणि ठाकरे गटातील वार पलटवार काही थांबण्याची चिन्ह दिसत नाही. शिवसेनेतल्या फुटीनंतर एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या. त्यानंतर गेल्या वर्षी दोन शिवसेनेचे दसरा मेळावे राज्यातल्या जनतेनं पाहिले. आता दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानावरून रस्सीखेच सुरू होती. मात्र शिंदेच्या शिवसेनेनं एक पाऊल मागे घेतल्यानं या मैदानावरून दोन्ही शिवसेनेतला संघर्ष टळलाय. मात्र दोन्ही शिवसेनेतल्या नेत्यांमध्ये वार पलटवार सुरू आहे. त्यांच्या पक्षाची ध्येय जोडणंच नाही आणि त्यामुळे खरं तर त्यांनी दसरा मेळावा शिवतीर्थावर ठेवू नये. त्यांनी दसरा मेळावा भाजपच्या कार्यालयातच घ्यावा आणि भाजपची ध्येय धरून ते सांगणार आहेत तर भाजपच्या कार्यालयातच आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना घेऊनच त्यांनी दसरा मेळावा घ्यावा. जी पूर्वीची शिवसेना आहे मला वाटते की त्यांना असं सांगावं की त्यांचा दसरा मेळावा काँग्रेसच्या वटीमध्ये बसून त्यांनी घ्यावा. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यावरून वाद संपुष्टात आला असला तरी या दोन्ही पक्षातील आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू राहणार असल्याचं दिसून येत आहे. दसरा मेळाव्यावरून ठाकरे गट आणि शिंदेच्या शिवसेनेत सामना रंगला. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या आदेशावरून शिवाजी पार्कचा अर्ज मागे घेणार असल्याचं शिंदेच्या शिवसेनेकडून सांगण्यात आलं. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि मंत्री दीपक केसरकर यांच्यात झुंपली आहे. दसरा मेळाव्यासाठी अर्ज करणाऱ्या टोळीनं आरशात पाहावं. शिवसेना ठाकरेंचे हे कोणीही सांगेल, शिंदेना कोणीही ओळखत नाही अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली. यावेळी राऊतांनी शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांच्यावर तोफ डागली. ते लवकरच शिंदेच्या पाठीत चाकू खुपसून भाजपत निघून जातील असं भाकीत राऊतांनी वर्तवलं. यावेळी राऊतांनी केसरकरना डोमकावळ्याची उपमा दिली. त्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये झुंपली आहे. कोण केसरकर? केसरकरचा संबंध काय शिवसेनेशी? हा मोती तलावावरचा डोमकावळा, हा एकनाथ शिंदेच्या पाठीत खंजीर खुपसून जाईल भाजपमध्ये. बघा तुम्ही, आपल्या पितरांचं उद्धार करण्यासाठी त्या ठिकाणी पिंडाला कावळा शिवायला लागतो ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही हिंदू संस्कृती विसरला, तुम्ही बाळासाहेबांचे विचार विसरला. संजय राऊत सातत्यानं शिंदेच्या शिवसेनेवर टीकेचे बाण सोडतात. आता राऊतांनी मंत्री केसरकरांवर खरमरीत टीका करून ते भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा केला. त्यामुळे यावरून राजकारण तापण्याची चिन्ह आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं मुंबई महापालिकेत निधीच्या मुद्द्यावरून आयुक्तांना धारेवर धरलं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेने पालिकेत त्यांच्यासाठी वेगळं कार्यालय देण्याची मागणी केली. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं भेट घेतली. विकास कामांसाठी निधी का दिला जात नाही असा थेट प्रश्न शिष्टमंडळानं उपस्थित केला. विकास कामांसाठी निधी मिळाला नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. पालिका आयुक्तांची भेट झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांचा मोर्चा थेट मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या महापालिका कार्यालयात वळवला. मला म्हणजे विरोधी पक्षनेता म्हणून मी प्रतिनिधित्व करतो, म्हणून बाकीची जनता सगळी जनता काय सत्ता देणार नाही जाणार ना. दानवे साहेब, मला निमंत्रण आहे, तुम्ही या माझ्या कार्यालयात बसा. तुम्ही ज्येष्ठ आहे, माझे ते मेन कुर्सीवर तुम्ही बसा, मी साहेब कुर्सी बसू, तुम्ही पण लोकांच्या ऐका. हा काय राजनितीचा प्रश्न नाही आहे, त्याच्या स्वागत आहे. शिवसेना ठाकरे गट आणि राज्य सरकारमध्ये दररोज वेगवेगळ्या मुद्द्यावरून चकमकी झडतायत. त्यात आता निधी वाटप आणि महापालिकेत कार्यालय याची भर पडली आहे. आता महापालिका प्रशासन अंबादास दानवेंची मागणी मान्य करणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. राज्यात गणेशोत्सवाच्या नंतर आदिशक्तीच्या उत्सवासाठी सर्व शक्तीपीठांमध्ये लगबग सुरू आहे. यासोबत ठिकठिकाणी गरबा आणि दांडिया प्रेमींना सुद्धा
नवरात्रोत्सवाचे वेध लागले। मात्र विश्व हिंदू परिषदेने केलेल्या एका मागणीने दांडी आणि गरबा प्रेमींचा काहीसा हिरमोड होण्याची शक्यता आहे। कारण गरबा आयोजनात फक्त हिंदू धर्मियांना प्रवेश द्या, त्यासाठी आधार कार्ड तपासा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने गरबा आयोजित करणाऱ्या मंडळांकडे केली आहे। दारावर आधार कार्ड तपासण्यासाठी कार्यकर्ते नसल्यास विहिंपचे कार्यकर्ते उपलब्ध करून देऊ आणि पोलिसांनाही आम्ही बोलू असं विश्व हिंदू परिषदेने सांगितलंय। गरबा आयोजनाच्या स्थळी देवीबद्दल श्रद्धा नसलेल्या भक्ती नसलेल्यांनी प्रवेश करू नये, तिथं फक्त हिंदू धर्मियांनी प्रवेश करावा असं मत विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडेंनी केलंय। कोई भी आ सकता है, टीका लगा के आ जाएगा, धोती पहन के आ जाएगा, उसको आप कैसे पहचानोगे? इसलिए आधार कार्ड देखना चाहिए। गेल्या काही वर्षापासून गरबा सणात फक्त हिंदू धर्मियांनाच प्रवेश देण्यात यावा अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून केली जाते। गरब्याच्या कार्यक्रमात इतर धर्मीय लोक प्रवेश करतात, त्यामुळे लव जिहाद प्रकरणे घडतात असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून केला जातोय। गरबा दांडियात फक्त हिंदूंना प्रवेश द्या अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली। आधार कार्ड तपासून प्रवेश द्यावा असंही विश्व हिंदू परिषदेने म्हटलं। मात्र या मागणीमुळे राजकारणाचा फेर सुद्धा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपनंही विश्व हिंदू परिषदेच्या सुरात सूर मिसळलाय। दांडिया खेळायला येणारे हिंदू आहेत की नाही हे तपासा अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणेंनी केली आहे। तसंच भगवे कपडे परिधान करून दांडिया गरबा खेळायला या असं आवाहन नितेश राणेंनी केलंय। तसंच विश्व हिंदू परिषद आणि भाजप आमदार नितेश राणेंच्या मागणीवर ठाकरे गटानं खोचक टोला लगावलाय। आयोजकांनी गेटवरच आधार कार्ड चेक करावं, आतमध्ये जाणारा व्यक्ती हा खरा हिंदू आहे का ते बघूनच त्याला आतमध्ये जाण्याची परवानगी द्यावी। नरेंद्र मोदी फक्त म्हणजे या जगातल्या मुस्लिम राष्ट्रात जाणार नाहीत का कधी? किंवा त्यांच्या राष्ट्रप्रमुखांना बोलवणार नाहीत का? त्यांना वेळ लागलंय। आपल्या असलेल्या धार्मिक सणामध्ये कोणी जर विघ्न आणत असेल तर त्यांना रोखणं हे सुद्धा आपलं काम आहे। ऐन नवरात्रोत्सवाच्या तोंडावर विश्व हिंदू परिषद आणि भाजपनं नवा मुद्दा उपस्थित केला, त्यामुळे गरबा आणि दांडिया प्रेमींकडून यावर काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे। मुंबईत गुजराती बोर्डची तोडफोड करण्याची घटना सुरूच आहे। आता घाटकोपरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी गुजराती बोर्ड तोडला, तर ही प्रवृत्ती सहन करणार नाही असा इशारा भाजप आमदार पराग शाह यांनी दिला। घाटकोपर पूर्वेकडील आरबी मेहता मार्गावरील एका चौकाला देण्यात आलेल्या गुजराती नावाच्या फलकाची तोडफोड करण्यात आली आहे। गुजराती नामफलक फोडल्यानं भाजप आक्रमक झाली आहे। मनसेनं हा नामफलक फोडल्याचा आरोप भाजपनं केलाय। जिथे आरबी मेहता मार्गाची पाटी तोडण्यात आली तिथं भाजप आमदार पराग शहा, माजी नगरसेवक प्रवीण छेडा आणि प्रवक्ता भालचंद्र शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली। जब मराठी में भी बोर्ड लिखा है, गुजराती में भी बोर्ड लिखा है, इंग्लिश में भी बोर्ड लिखा है, तो सिर्फ गुजराती का बोर्ड तोड़कर आप क्या बताना चाहते हैं? सॉफ्ट टारगेट प्रवीण छेडाच गुजराती लोकांना करतात असं मला वाटतं स्वतःच्या राजकारणासाठी। दोन दिवसांपूर्वी मारू घाटकोपर या गुजराती बोर्डची तोडफोड करून मराठीत माझं घाटकोपर असा बोर्ड लावण्यात आला, त्या पाठोपाठ पुन्हा तोडफोडीची घटना घडली। त्यामुळे आगामी काळात मराठी विरुद्ध गुजराती वादावरून मनसे आणि भाजपमध्ये संघर्षाची चिन्ह आहेत। टोलवरून मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। टोलच्या प्रश्नावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अनेक प्रश्न उपस्थित करत टोलनाके जाळण्याचा इशारा दिला होता। हलक्या वाहनांना टोल आकारल्यास टोलनाके जाळून टाकण्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोमवारी दिला। त्यानंतर मुलुंड टोलनाका इथं प्रतिकात्मक आंदोलन करणाऱ्या मनसेचे नेते आणि ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसे कार्यकर्ते संतप्त झाले। मनसेच्या पदाधिकाऱ्यानं मुलुंड टोलनाका इथली टोल चौकी सोमवारी संध्याकाळी पेटवली। या जाळपोळीत चौकीतील साहित्याचं नुकसान झालं। या प्रकरणी मनसेच्या एका कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आलं। या घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय। दरम्यान जळगावातही टोल वसुली विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली। टोल न घेता तीन चाकी आणि चार चाकी गाड्या सोडून देण्यात आल्या। दरम्यान बुलढाण्याच्या उंदरी टोलनाक्यावर हलक्या वाहनांकडून टोल वसुली केली जात होती, त्या विरोधात मनसेकडून टोलनाक्यावर आंदोलन करण्यात आलं। दरम्यान टोल आंदोलनासंदर्भात पक्षाकडून सूचना येईपर्यंत तुर्तास कोणीही कुठली भूमिका घेऊ नये असं आवाहन मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केलंय। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका लावण्यात आला। 7 महत्त्वाचे निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला। राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवण्यात येणार आहे। उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण राबवण्यात येणार आहे।
सांगली अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्याला मंजुरी देण्यात आली आहे. फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करण्यात येणार आहे. भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर इथं जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर असा बदल करायला मान्यता देण्यात आली आहे. पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना 1 एकरापेक्षा कमी जमिनीचं वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अतिशय महत्वाचा जो निर्णय झाला तो लेख लाडकी लखपती अशा प्रकारची योजना राज्य सरकारने सुरू केलेली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली असून 2000 पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेसाठी 1720 कोटी रुपयांच्या निधीला सरकारची मान्यता देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील शिवाजी पार्क इथल्या पालिकेच्या जलतरण तलावात 2 फुटाची मगर आढळली होती. ही घटना ताजी असतानाच पुण्यातील पिंपरी चिंचवड इथल्या कासारवाडी परिसरात असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात एक धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे मुलांना पोहायला पाठवायचे की नाही हा प्रश्न नागरिकांना पडलाय. त्याचं झालं असं, कासारवाडी परिसरात असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात 20 ते 22 जण पोहण्यासाठी आले. त्याचबरोबर या ठिकाणी देखभाल करणारे आणि सुरक्षा रक्षक देखील होते. तलावात पोहताना अचानक अनेक जणांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तसंच परिसरात क्लोरिन गॅस पसरल्यानं काही मीटरपर्यंत नागरिकांना खोकला, गळ्याचा त्रास, श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यानंतर जलतरण तलावातील काही जण बेशुद्ध पडू लागले. बेशुद्ध पडलेल्या आणि श्वास घ्यायला त्रास होणाऱ्या महापालिका सुरक्षा रक्षक, जीवरक्षक यांच्यासह पोहण्यासाठी आलेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. क्लोरिनचा गॅस तिथं लिकेज झाला. माझी पद्धत नंतर पाहिली की सिलेंडरचा खालच्या साईडला एक मोठा छिद्र पडलेला होतं. ते बघितल्यानंतर मात्र निश्चितपणे भीती वाटल्याशिवाय की भीती वातावरण निश्चितपणे झालं. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा हलगर्जीपणा समोर आलाय. या घटनेप्रकरणी महापालिका कुणावर कारवाई करणार का हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अमरावतीच्या राजकारणात राजकीय नेत्यांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. कधी बच्चू कडू रवी राणा यांच्यात राजकीय जुगलबंदी रंगते, तर आता भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर टीका केली आहे. त्याला यशोमती ठाकूरांनीही जोरदार उत्तर दिले. अमरावतीच्या राजकारणात भाजपचे नेते अनिल बोंडे आणि काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर ही दोन मोठी नावं. यशोमती ठाकूर यांच्यावर टीका करताना अनिल बोंडे यांनी वादग्रस्त विधान केलंय. अनिल बोंडेंच्या विधानावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान यशोमती ठाकूर यांनी अनिल बोंडेंना जोरदार उत्तर दिलंय. कारण इंग्रजांची चाकरी नाही केली तर इंग्रजांची चाकरी करणाऱ्याचा याचा डीएनए इतिहासाचं वाचन त्यांना आहे की नाही आहे हेही कळत नाही. आणि आडनावरनं जर राजकारण होणार असेल तर बोंडेंच्या बोंड काय बोंडळ्या कशा आलेल्या आहेत हे पण आता विचारायचं का. राजकारणात नेहमी मुद्द्यावर बोललं जावं, कुणावरही वैयक्तिक टीका टाळावी हा संकेत आहे. मात्र सध्याच्या राजकारण्यांना याचा विसर पडत असल्याचं दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देऊ शकेल असा नेता विरोधकांकडे नाही असा दावा भाजपकडून सातत्यानं केला जातो. अशा वेळी देशातला दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे कार्यकर्ते खासदार राहुल गांधींचा उल्लेख करतात. मात्र भाजप नेत्यांकडून कायम राहुल गांधींवर टीका करण्यात येते. भाजपकडून कधी राहुल गांधींच्या भाषणातल्या लहान मोठ्या चुकांचा व्हिडिओ क्लिप व्हायरल करून तर कधी मुलाखतींमधली एखादी चूक व्हायरल केली जाते. विरोधकांकडून नेहमीच राहुल गांधींचं प्रतिमा हनन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात येतो. अशात राहुल गांधींचे समर्थक आणि काँग्रेसचे नेते कायम राहुल गांधींच्या बाजूने उभे राहिले. मात्र महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात राहुल गांधींबाबत वक्तव्य करत घरचा आहेर दिला. वडेट्टीवारांच्या या विधानानं भाजपला राहुल गांधींना घेरण्याची आयती संधी मिळाली. राहुलजी क्वालिफाईड आहे गांधी पर वक्ता अच्छा नाही. इंडी आघाडीच्या सर्व नेतृत्वाने विचार करावा की राहुल गांधीला नेतृत्व द्यायचं की नाही द्यायचं. राहुल गांधीजींना नेतृत्व करण्याचे अधिकार नाही, म्हणजे त्यांच्यामध्ये गुण नाही. त्याच्यावर शिक्कामोर्तबत विजय वडेट्टीवारजीने काल एका भाषणात केलेलं आहे. वडेट्टीवारांनी राहुल गांधींबाबत केलेल्या वक्तव्यानं राजकारण तापलंय. आता याच वक्तव्यामुळे वडेट्टीवारांना काँग्रेस कार्यकर्ते आणि हायकमांडच्या रोषाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. आगामी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांना सुविधा देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून दर्शन रांग सुद्धा वाढवण्यात आली.
शेतकरी संघाची इमारत त्याच्यासाठी ताब्यात घेण्यात आली. मात्र मंगळवारी दुपारी कोल्हापूर पालिकेने केलेल्या कारवाईनं जोरदार राडा झाला. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून चप्पल स्टँडची सुविधा करण्यात आली. त्यानंतर मंदिराच्या भिंतीला खेटून असलेल्या खाजगी दुकानदारांच्या चप्पल स्टँडवर कोल्हापूर पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली. यावेळी खाजगी दुकानदार आणि अतिक्रमण विभागाची चांगलीच खडाजंगी झाली. महिलांनी दुकानांवर कारवाईला कडाडून विरोध केला. दोन दिवसाची मुदत मागितली आम्ही. जाधव साहेब दोन दिवसाची मुदत नाही देता, कुठलीही माहिती न कळवता आमचे चप्पल स्टँड काढायला आले. समोर अतिक्रमण असताना सचिन जाधव म्हणतो ते खाजगी आहे, खाजगी आहे. सचिन जाधवला काय माहिती आहे खाजगी आहे? पालिकेनं कारवाई केलेलं चप्पल स्टँड अंबाबाई मंदिराच्या भिंतीला लागून होतं, त्यामुळे मंदिराचं मूळ बांधकाम, मंदिराची रचना झाकलं गेल्याची तक्रार काही भाविकांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर हे खाजगी अनधिकृत चप्पल स्टँड हटवण्यात आल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलंय. या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या. दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.